वोट ओबीसी जागा हो अभिनाचा धागा हो, ऐसी घोषणा देते हुए ओबीसी समाज पर हुए अन्याय के खिलाफ बीजेपी ओबीसी मोर्चा ने तिरोड़ा तालुका से अभियान की शुरुआत की। आज पूरे महाराष्ट्र में ओबीसी को आरक्षण मिले और ओबीसी को न्याय मिले, इसलिए भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में संपूर्ण महाराष्ट्र में ओबीसी जागरण अभियान की शुरुआत की है। अभियान तिरोड़ा तालुका गोंदिया जिले से शुरू हुआ, जहां अभियान का लक्ष्य ओबीसी समाज को जागरूक कराना है। बीजेपी ओबीसी मोर्चा ने महाराष्ट्र सरकार को चेतावनी देते हुए कहा कि आने वाले 8 दिनों में सुप्रीम कोर्ट ने अगर हमें न्याय नहीं दिया तो वह आंदोलन की शुरुआत करेंगे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या कमकुवतीमुळे आज ओबीसीचं आरक्षण राजकीय हा गेलेला आहे आणि यासाठी कायमच आपल्याला आरक्षण हवा आणि ओबीसीला न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागरण अभियानाच्या अंतर्गत आम्ही ओबीसीला जागृत करण्यासाठी आणि आपला हक्क आपला अधिकार हे घेऊन मान्य करण्यासाठी आज आपण या तिरोडा तालुक्यामधून गोंदिया जिल्ह्याची सुरुवात करतो आहे आणि पुनश्च आम्ही या महाराष्ट्र सरकारला चेतावणी देतो आहे, जर ओबीसीलावर अन्याय केलं तर कदाचित आम्हाला संघर्षाची लढा। बीजेपी ओबीसी मोर्चा द्वारा कहा गया कि ओबीसी के साथ होने वाले अन्याय पर बीजेपी ओबीसी मोर्चा इस अन्यायकारी सरकार के खिलाफ इसी तरह आने वाले समय में आंदोलन करते रहेगी। ओबीसी समाज पर हो रहे दमनकारी षड्यंत्र को विफल कराने का ओबीसी मोर्चा ने निश्चय किया है और सतत विभिन्न आंदोलन के साथ ओबीसी में जागरूकता निर्माण करने का निश्चय किया है। महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं ओबीसीवर अन्याय केला, आपलं ओबीसीचं आरक्षण न्यायालयात टिकू शकलं नाही, याला मुख्य जबाबदार जर कोणी असेल तर आघाडी सरकारचे नेते आणि आघाडी सरकार आहे। परंतु खापर फोडायचं म्हणून भारतीय जनता पार्टीनी हे सगळं केलं, यांचा अध्यादेश टिकला नाही, अशा पद्धतीचे खोटे आरोप एम्पिरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही। परंतु ओबीसीला भटकवण्याचं काम ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा नागपूरचे बबन तावडे असतील, यांनी ओबीसी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं आहे। ओबीसीसाठी भारतीय जनता पार्टीने किंवा गैर काँग्रेसची सरकार असतील भाजपाच्या समर्थनार्थ ह्या सगळ्या सरकारने ओबीसीसाठी जे जे केलं ते सगळं जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं ओबीसी जागर अभियान पंढरपूरपासून सुरू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।